पक्ष संघटनेसाठी मजबूत व्हा, आपल्याला लढायचंय, उद्धव ठाकरेंचा आदेश आहे, असे आमदार आमशा पाडवी यांनी म्हटलंय. प्रत्येक जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली आहे, तर लोकसभा विधानसभेसाठी आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात आपली तयारी ठेवायला सांगितली, संघटना मजबूत करा असे आदेशही देण्यात आले. आता तर माविया सोबतच आहे, परंतु पक्षप्रमुख जसे आदेश देतील तसे आम्ही करू. पक्ष संघटनेसाठी मजबूत व्हा, आपल्याला लढायचंय, असे उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्याचं आमदार आमशा पाडवी यांनी म्हटलंय. प्रत्येक जिल्हावाईज बैठक घेता आहेत साहेब. लोकसभा आणि विधानसभासाठी आतापासून पूर्ण तयारी आहे. अरे कशाला बोलताय, आज माननीय पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याकडून जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल ते प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना आढावा बैठक घेतली आहे. आगामी जे निवडणूक येणारी आहे त्याच्यात महाविकास आघाडीकडून आपल्याला लढायचे आहे, हे आदेश आम्हाला दिले. महाविकास आघाडी एकत्र होईल असं नाही, आता तर आहे ना, आता आहे ना, महाविकास आघाडीच आहे ना, म्हणून पूर्ण तयारीने आपल्याला लढायचे आहे म्हणून आम्हाला आदेश वेळ पडल्यास सोबतावर देखील ते जसं पक्ष प्रमुख आमचे आदेश देतील तसं आम्ही करू. शेवटी उद्धव साहेब आपला बोलतील, आदेश करतील ते आम्ही करू. पण सध्या शिवसेनेला एखादी तयार करण्याचे आदेश उद्धवजींनी दिलेले, ते आदेश काय आहे? आदेश तर आहे ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची तयारी पूर्ण आहे. आम्हाला आदेश आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली तयारी ठेवा, लोकसभाचीही तयारी ठेवा सांगितलं, विधानसभाचीही तयारी. जो आदेश साहेब करतील ते आदेशला आपण पाळू. पडल्यास एखादी लढावं लागलं, आज तुम्हाला आदेश दिलेला, तुमची तयारी आहे का? सध्याचे भाजपाचे खासदार आहेत त्यांना हरवण्याची, एखादी शिवसेना उद्धव ठाकरे गट लढण्याची तुमची तयारी आहे? आम्हाला जर आदेश साहेबाने दिलं तर आम्ही लढू ना. सध्या महाविकास आघाडी आहे, लोकसभा आढावा चाललाय, तर त्याबद्दल उमेदवारी चाचणी वगैरे सुरू आहे का? नाही, असं नाही सांगितलं. आम्हाला आदेश केला आहे, आम्ही जे तुम्हाला सांगू ते त्याच्यावर हे पक्ष संघटनासाठी तुम्ही मजबूत करा, आपल्याला पुढे लढायचे आहे. उद्धव ठाकरे विषय आहे पक्ष के बारे में है, संगठन मजबूत करो, आगे लढना है विधानसभा आणि लोकसभा के लिए. पूर्ण तयारी साठी मीटिंग है हमारी, मीटिंग के साथ अभी तो साहेब ने महाविकास आघाड़ी बोला है. हमको पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे जैसा आदेश करेंगे वैसे हम. शरद पवार जी की गुट से अगर वो साथ में आपके नहीं आते हैं तो अलग से भी प्रिपरेशन तैयार रखनी है? अभी तक तो साहेब महाविकास आघाड़ी में है शरद पवार साहेब, खुलासा तो नहीं हुआ है इसके लिए. आज तो महाविकास आघाड़ी का आदेश है ना हमारे सोशल. तो आप लोग अपनी पार्टी के हिसाब से रिव्यू का स्थिति अंदर बता रहे मातोश्री में कि क्या विचार हो रहा है? हमारे को हमारे जैसा अभी साहेब ने बुलाया है तो हम शिवसेना के हैं, उद्धव बाड़ा साहेब ठाकरे के हम हैं, तो हमारे विषय रहेंगे ना. पहले तो पक्ष फिर महाविकास आघाड़ी देती ना, पहले पक्ष के हित में बात होंगी ना, कोई भी बात.